नमस्कार मंडळी, व्हिडिओ सुरू करायच्या अगोदर मला काही बोलायचं आहे। आता या पुढे तुम्ही जे व्हिडिओ पाहणार आहात, नॉट फक्त आजचा, ह्याच्या सर्व जे पुढे व्हिडिओ तुम्ही पाहणार आहात ना, ते सर्व व्हिडिओ मी भूतकाळामध्ये शूट केले आहेत। भूतकाळामध्ये म्हणजे 12 ऑक्टोबरला मी आणि आई गावी आलो होतो, मग त्यानंतर 14 ऑक्टोबरपासून आपण व्हिडिओ शूट करायला घेतलेले आहेत। ते सर्व तुम्हाला आता पुढे पाहायला मिळणार। ते व्हिडिओ आपल्यासाठी खूप खास आहेत, खूप इमोशनल आहेत, तुम्हाला पण नक्कीच आवडतील ते। तर व्हिडिओला लाईक करू नका आणि कमेंट तर नक्कीच करा। चला आपण व्हिडिओला सुरू करूया। 2 ते 3 दिवसांनी आपण आपलं लांजाचं घर सोडून चाललो आहे, बाकी सर्व खाली केलं आपण। हे बघा, सर्व सामान इकडे आहेत। काही सीडी तर आपण घेतले फक्त खाट। अरे देवा, पडल्या तेव्हा विटीला सीडीवर भरपूर बसायचे, आता पण ऐकली ना माहिती। गावी यायची ना ती मजा, आनंद वेगळा असतो अशी। आम्ही ट्राय तर करतोय एक्सोबिलिटी कापायला, पण होत नाही आहे। होतं सोडायचं, दुसरीकडे शिफ्ट व्हायचं, असे 2 कारणं आहेत त्यांची, ती इच्छा अपूर्ण राहिली। नमस्कार मंडळी, सुप्रभात फ्रॉम कोकण, माझ्या गावी लांजामधून। हे आपलं गावचं घर आहे लांजाचं। तर आपण तर आजची तारीख आहे काहीतरी, हां आजची तारीख आहे 14 ऑक्टोबर। आपण काहीतरी 12 ऑक्टोबरला मुंबई टू कोकण हा प्रवास केला होता बाय मुंबई गोवा हायवेने। तो व्हिडिओ तुम्ही कदाचित 17 किंवा 18 ऑक्टोबरला पाहिला असेल। तर आपण आता ऑक्टोबरमध्ये, म्हणजे मी आणि माझी आई फक्त आलो आहे, का आलो आहे, म्हणजे कुठच्या मोठ्या कामासाठी आलो, हे तुम्हाला ह्या ब्लॉगमध्ये पाहायला मिळणार आहे। आत्ता नाही, पुढे सांगेन मी। तर तुम्हाला ह्या ब्लॉगमध्ये ना फक्त आजचं नाही, 2 ते 3 दिवसाच्या गोष्टी तुम्हाला मी एकत्र करून दाखवेन, कारण आपण घराची आवरावरी करतो आहे। म्हणजे ॲक्च्युली 2 ते 3 दिवसांनी आपण आपलं लांजाचं घर सोडून चाललो आहे। का चाललो आहे, कुठे चाललो हे तुम्हाला मी नंतर सांगेन। तर प्लॅन कसा आहे ना, पहिलं आम्ही सर्व ॲक्च्युली आम्ही थोडंफार सामान आवरलं आहे, बांधून बांधून घेतलं आहे। मोठे मोठे कबाट म्हणा, फ्रीज म्हणा, किंवा असं काही गोष्टी आहेत ते आपण पाठी ठेवणार आहे, आणि काही गोष्टी आपण टेम्पो करून कुठेतरी घेऊन जाणार आहे। आणि मग हेच सर्व तुम्हाला पाहायला मिळणार आहे, आपल्या घरचं आवरावरी, मग कुठे आम्ही टेम्पो घेऊन जातो आहे, ते सर्व तुम्हाला पाहायला मिळणार आहे। आता तुम्हाला घराच्या आत दाखवतो, आता मी घराच्या आत जातो आणि तुम्हाला दाखवतो सध्या घराची काय हे आहे ते, म्हणजे काय म्हणतो त्याला, घराची काय परिस्थिती आहे ते तुम्हाला दाखवतो। हे आपलं असं घर आहे, हे आपलं अंगण आहे समोरच, आणि आपण घराच्या आत जातो आता। हे पहा, फक्त टी व्ही सध्या ऑन आहे, बाकी सर्व खाली केलं आपण। हे बघा, सर्व सामान इकडे आहेत। हे बघा, हे हे सामान खाली झालं आहे, इकडचं खाली झालं आहे। आपला हा शोकेस जो आहे बघा, तो पण आपण खाली केले। सर्व फोटो बिटो पण काढायचे आहेत, ते पण ऑफकोर्स काढू आपण आता। इकडे सर्व इकडचे सर्व जे पण काय शोपीस होते ते पण सर्व काढले आपण। बघा, हा आपला कम्प्युटरकडे आणलेला आहे, हा माझ्या कम्प्युटर माझ्याकडे होता, हा सी पी यू माझ्या घरचा आणला आहे, कारण हा फास्टर आहे जरा, म्हणून ते आपण तिकडे एडिटिंग वगैरे जरा फास्ट होईल म्हणून। बघा, लॅपटॉप वगैरे ऑफिससाठी कामासाठी। आता आपण जाऊया बेडरूममध्ये, कचरा पण कोडा निघाला आहे। बघा, हा पहिला दाखवतो आपला आतला बेडरूम, तो पण ऑलमोस्ट फुल खाली आहे। हा बघा, आणि हा मेन बेडरूम। सर्व इकडे फायली वगैरे सर्व काढून ठेवलेलं आहे मी। हे बघा, फायली वगैरे आहे, सब ट्रँगल्स वगैरे आहेत, हे पण सर्व, हा कबाट पण सर्व खाली झालेलं आहे पूर्णपणे, पूर्ण फुल खाली झालेलं आहे। हा कबाट पण खाली झालं आहे, हे सर्व काढायचं आहे। बघा, फुल खाली झालेलं आहे, आणि इकडे आई अजून काही गोष्टी इकडे खाली करते। आणि मग आपलं हे किचनच्या पण गोष्टी आपल्याला काढायच्या सर्व, ते पण आज हळूहळू करू। म्हणजे ॲक्च्युली कसं आहे, आज आणि उद्या, म्हणजे आज 14 ऑक्टोबर आहे, म्हणजे शुक्रवार आहे, 14 आणि 15 शुक्र आणि शनिवारी आपल्याला सर्व आवरून पॅक करून ठेवायचं आहे। रविवारी टेम्पो वगैरे येईल, ते आपण शिफ्ट करू, आणि सोमवारी आपण दुसरीकडे कुठेतरी राहायला जाऊ। ते कुठे राहायला जाणार आहे ते कदाचित मी नेक्स्ट ब्लॉगमध्ये दाखवून, ह्या ब्लॉगमध्ये फक्त आपल्या आवरावर पॅकिंग बेकिंग हे सर्व, आणि एंडिंगला आपण का करतो हे तुम्हाला नक्की सांगेन। आताच्या वादळात काहीतरी 12
तर आपण आता जेव्हा सर्व आवरावरी करतोय ना, मग सामान म्हणून काढतोय ना, तर माझं जुनं कलेक्शन सीडीज आहे सर्व आता मा भेटलं तेव्हा तेवढ्याच बघाय पिशवी भरून आहे. मग तेव्हा कसं अगोदर होतं, डीव्हीडीचा जमाना होता, सीडीचा जमाना होता, तर लोक सीडी बिडी लावून पिक्चर बघायचे, डीव्हीडी प्लेअर वगैरे असायचे. आमचे डीव्हीडी प्लेअर पण आहे, तो पण भंगारामध्ये टाकलेला आहे. आता काय पेनड्राईव्ह सगळ्या गोष्टी होतात. आता तर सीपीयूला सीडी प्लेअर किंवा डीव्हीडी प्लेअर येत पण नाही, डायरेक्ट पेनड्राईव्हचा ऑप्शन येतो. मग दाखवतो काय कलेक्शन आहे बघा. सीडी बघा केवढी येते बघा. हे सर्व मूवीची सीडी आहेत बघा, सर्व सीडीची मूवी हे बघा, सर्व सीडी मूवीची सर, मूवी सॉन्ग गोलमाल हे बघा एवढेच बघा. हे जुनं आता कोण देत नाही. आणि हे बघा, हे तर काही काही सीडी तर आपण घेतले फक्त खास. अरे देवा पडल्या, जुनी पिक्चर पछाडलेला. मग अभंग गीत स्वामी समर्थांचं, हा एक कुठेतरी पिक्चर होता लॉंगेस्ट डे, मग इंग्लिशवाला बघा स्वामी समर्थ. मराठी पिक्चर गैर. मग ह्या हा हा मी मला बरोबर आठवतो, ह्या गोलमाल किसने देखा आणि बी ओ बी हा वाला सीडी मी इथून घेतली होती आपल्या विटीला. तेव्हा विटीला सीडीवाला भरपूर बसायचे. आता पण ऐकलं माहिती आहे ना, त्यांच्याकडे भाडं मिळायचे 20 रुपये 30 रुपये असे भाड्यावर, एक द्यायची तू दुसरी घ्यायची असे टाईप होते. मजा यायची, आता दिवसच वेगळे होते. आणि मला आयडली हे गोलमाल पिक्चर म्हणा आता माझे जुने काळचे, मला इन शॉर्ट अमोल पालेकर साहेबांचे पिक्चर जे असतात ना, मस्त खूप आवडतात मला. आणि मोस्टली कसं ना, हे जुने कॉमेडी पिक्चर ना ऋषिकेश मुखर्जी साहेबांनी डायरेक्ट केले होते, एक नंबर असायचे. तुम्हाला पण असे मूवीज जुने मूवीज बघायला आवडतं की नाही हे नक्कीच कमेंट करून सांगा. खूप आहे ते सर्व टाकायला आलं जीवावर मला. आई म्हणते टाकून दे भंगारमध्ये, पण एक प्रकारची जुनी आठवण असते यार. साडी माडे तीन हा खेळ सावळ्यांचा झपाटलेला, सॉरी पछाडलेला, हा पछाडलेला काय कळत नाही आता काय करू. तुमच्याकडे पण असे हे सर्व सीडीचे कलेक्शन वगैरे असतील ना फॉर शुअर, तर नक्कीच कमेंट करून सांगा मला यार. केवढ्या बघा ना बॉक्स, अजून काय काय तर मुंबईच्या कबड्डमध्ये आहेत, आले जीवर टाकायला बघू. हा बघा जुना DVD प्लेअर, हा बघा अरे चालू असेल ना हे DVD प्लेअर चालू असेल ना. हा अजून एक आतमध्ये आहे. हां अजून एक आतमध्ये, 4-5 वर्ष पूर्ण लावले होते. आता काय मत चालू त्याला लावायचे पण कुठे आता हे सर्व गोष्टी. पावसाने परत काळं केलं आहे, गडगडतंय आणि आता थोडा थोडा पडतोय पण. हिरवळ पहा पावसामुळे, म्हणजे ऑक्टोबर संपायला आला आहे आणि पाऊस पडतो सर, हैराण केला पावसाने आज. तर मंडळी आपलं ऑलमोस्ट आवरावरी सर्व झालेली आहे, म्हणजे थोडंफार बाकी असेल ते आपण हळूहळू करू. संध्याकाळी मला वाटतं ना काय असेल करायला, आपण कदाचित उद्या म्हणजे नेक्स्ट डे आपण आपल्याला थोडेसे मोठे पॅकिंग वगैरे करून काही ठिकाणी शिफ्ट करायचे, तर कदाचित उद्या किंवा परवा होईल, कधी पण होईल तेव्हा मी कॅमेरा हातात घेऊन मी शूट करेन. तातडी आपण कॅमेरा ठेवून देऊ आणि पावसाचा आनंद घेऊ. मस्त झोप आले तर झोपतो जरा, चला. तर मंडळी सुप्रभात. ऑफकोर्स आज आहे 15 ऑक्टोबर, नेक्स्ट डे थोडंफार जे काय होईल ते दाखवीन मी. आणि मेन उद्या 16 ऑक्टोबरला सामान आपलं शिफ्ट होणार आहे दुसरीकडे, ते तुम्हाला दाखवीन मी. आणि का होतं आहे, कशासाठी होतो आहे, कुठे चालू आहे, कदाचित हा व्लॉग किंवा नेक्स्ट व्लॉगमध्ये पाहायला मिळेल तुम्हाला. बघू गावी यायची ना ती मजा, आनंद वेगळा असतो सिरियसली मॅन. आता वाट बघतो कधी स्प्रू आणि अमू येत आहेत, त्यांची 20 टक्के तिकीट आहे फ्रॉम कल्याण टू रत्नागिरी. हां फ्रॉम कल्याण टू रत्नागिरी मी त्यांना रत्नागिरी आणायला जाईन. त्याच्या अगोदर मी लवकर निघेल, म्हणजे रत्नागिरीला गाडी काही 10:30 वाजता सकाळी येईल, पण मी लवकर 9 वाजता तिकडे पोचिंग करा. आपल्या गाडीची AC खराब झाली आहे, तर आपला सोहळ तिकडे मित्र आहे ना, तो कार AC रिपेअरच करतो, तो त्याच्याकडे गाडी देईन. तो 1-1.5 तासामध्ये काम करेल आणि 10:30 वाजता का वॉट 11 वाजता आपण गाडी घेऊन बॅक टू लांजा. तर हे सामान वगैरे आपण काढलेलं आहे, म्हणजे ॲक्च्युली भंगार आहे सर्व. आमची जी 5ची खोली आहे ही वाली, तिकडे काका आले साफसफाई करायला. हे बघा हे पूर्ण इकडे साफसफाई वगैरे चालू आहे, इकडे जो कचरा वगैरे होता तो सर्व इकडे काढलेला आहे. हे बघा. तर मंडळी दुपारचे 2 वाजले आहेत. लास्ट शॉट मी पाहिला होता सकाळचा होता, जेव्हा आपण हे सर्व सामान तुम्हाला दाखवलं होतं हे सर्व सामान. आणि मग आता आपण त्या ठिकाणी जाणार आहोत
जिकडे आपण आपल्याला मोठे मोठे सामान आणलं, एक कबाट म्हणा, खुर्च्या म्हणा, काय कदाचित मोठे मोठे दोन तीन कबाट आहेत, सर्व आपण शिफ्ट करायचं आपल्या तिकडे त्या ठिकाणी. तर ती ठिकाण तुम्हाला दाखवणार आहे मी आता. आणि का शिफ्ट करतोय आणि कशाला करतोय ऑफकोर्स मग नंतर सांगेन मी, ब्लॉक संपता संपता. आणि जिकडे म्हणजे आम्ही आणि आपण आता दुसऱ्या घरात शिफ्ट होणार आहे, तर त्या घराचं चावी वगैरे आलेली आहे. मग त्या घराचं शूट करून घेतलं आहे मी, घर दाखवलेलं आहे मी, त्याचा आवारा सर्व दाखवलेला आहे मी. आमचं सामान पण थोडं तिकडे शिफ्ट करणार आहे आम्ही, ते सर्व तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये पाहायला मिळेल. तर मंडळी साडेतीन वाजले आणि आपण निघालो आता त्या ठिकाणी जिकडे आपण अर्धा सामान पण शिफ्ट करणार आहोत. तिकडे जरा साफसफाई केली पाहिजे म्हणून इकडे आपण बाईक इकडे पार्क केलेली आहे. आणि हे आपलं दुकान आहे, हे आपलं म्हणजे पप्पाने स्वतः विकत घेतलं दुकान आहे. दुकान असं गाळा आहे हा या बिल्डिंगमध्ये. पण प्रॉब्लेम असा आला आहे की हे टाळं पूर्ण गंजलं आहे, त्यामुळे चावी फिरत नाही आहे. काका आतडी बघू, हा बघा हा हा टाळा पूर्ण गंजलं आहे, चावी फिरते पण ओपन होत नाही. काकांनी दगड लावून पण बघितलं पण होत नाही, दगड मारून पण कापायला लागेल ना. तर मंडळी मी घरी आलो होतो, हे एक्सो ब्लेड घ्यायला, ह्याने आपण आता टाळं कापू. आम्ही ट्राय तर करतोय एक्सो ब्लेड कापायला पण होत नाही, होत नाही ना. तू उलटा बघा, उलटा करून बघा, असं करून बघा, असं करून बघा, लागत म्हणे हा पण फेल झाला, फेल. एक्सो ब्लेडचा म्हणजे फायदा नाही, आपण आता आणायला त्याला हातोडी. तर आपण आता हातोडी आणि अजून एक्सो ब्लेड आहे तो आणलेला. काका हा घ्या एक्सो ब्लेड, हा ट्राय करा, हा वाला बघा आणि हातोडी पण बघा, जमलंच बघा आणि हातोडी. हा सांभाळ, हा सांभाळ, दिसत नाही निघालं का, तेच तर प्रॉब्लेम आहे. हातोडीचा फायदा नाही, पण आता एक्सो ब्लेड ट्राय करतायत. थोडी चीर पडली ना, थोडी पडली, कदाचित होईल पण आता बघू. तर मंडळी काही फायदा आला नाही आहे, एक्सो ब्लेड हातोडी ते काय ते आणलं होतं ते काही नाही, उघडतच नाही आहे. तर उद्या मिस्त्री येणार आहे आपल्या घरी काम करायला, लहानाची गोष्टी जी आहे ते काढायला, त्यांच्याकडून आपण उद्या काढून घेऊ आणि मग उद्या सामान भरू साफसफाई करून, असं ऑप्शन नाही आहे. तर अर्ध सामान जे नको आहे ते आपण तिकडे ट्रान्सफर करतो आहे पाठच्या रूममध्ये, थोडं गेलेलं आहे. हे बघा इकडे अजून अजून येलो, ही रूम पूर्ण खाली आहे, तिकडे मशीन गेलेली आहे आपली. आणि अर्ध सामान जे भांडी वगैरे आहेत ते आपण त्या रूममध्ये शिफ्ट करतो आहे, तिकडे आपण राहायला जातो आहे, पण तो नेक्स्ट ब्लॉगमध्ये, सॉरी. तर मंडळी साडेतीन चार वाजले असते आणि पाऊस पुन्हा सुरू झाला आहे. अरे यार हैराण केलं पावसाने यार. तर आपण इकडचं सर्व सामान पाटी स्टोरूममध्ये ठेवलेलं आहे इकडे, हे बघा हे सर्व सामान स्टोरूममध्ये ठेवलेलं आहे आपण इकडे. स्टोरूममध्ये पण आपलं इंग्लिश बाथरूम आहे आणि ही वॉशिंग मशीन आपलीकडे आहे, हे बघा. तसं इकडे जागा भरपूर आहे, तर ह्या साईडला आपलं कबाट वगैरे पण राहील. मला वाटत तर नाही की आपल्याला दुकानात जायची गरज आहे सामान ठेवायला, पण बघू, आय थिंक लागेल, पण बघू जे काय, कारण थोडीशी स्पेस ओपन ठेवायची आहे जायला यायला त्यासाठी. तर आय थिंक सो आत्तासाठी आपलं एवढंच होईल कदाचित, संध्याकाळी आता काय दुसरं काय सामान नाही आहे. तुम्हाला हॉल दाखवतो, हॉल पूर्ण क्लिअर झालं आता. तर आपला हॉल बघा फुल खाली झालं आहे, कारण हे सर्व सामान तिकडे गेलं आहे आणि अर्धं सामान त्या घरात गेलं आहे जिकडे आपण शिफ्ट होणार आहे. तर उद्या मिस्त्री येणार आहे हे सर्व काढायला, हे सर्व काढायला येणार आहे, हे सर्व हे जे लावले आहेत ना एक्स्ट्रा आपण सर पप्पांची करामत, हे बघा हे किती आहेत बघा, हे सर्व काढायला उद्या मिस्त्री येणार आहे. तर मिस्त्री उद्या येतील ना तेव्हा आपण त्या दुकानाचं टाळं त्यांच्याकडून तोडून घेऊ आणि अर्धं सामान थोडंफार तिकडे शिफ्ट करून बघू, आता जे काय असेल ते मग उद्याच पाहायला मिळणार आहे. थोडंफार शिफ्टिंग बाकी येते तो ते आता थोडा करतो मी. सुप्रभात मंडळी, आज आहे 16 ऑक्टोबर. तर ह्या व्लॉगमध्ये ना तुम्हाला 3 दिवसाचे पार्ट्स म्हणा किंवा 3 दिवस शूट म्हणा पाहायला मिळाले आहेत, कारण आपण ह्या व्लॉगमध्ये फक्त आपल्या आवरावर पॅकिंग वगैरे हे सर्व दाखवलं आहे त्यासाठी. तर आजचा शेवट जो असणार आहे, आजचा फायनल पॅकिंग वगैरे करून दुसऱ्या घरी आपण शिफ्ट होतो आहे फॉर शुअर.
चला मग मी जास्त वेळ न घालवता तुम्हाला मी सांगतोय की आपण हे घर का सोडतो आहे ते आणि दुसरीकडे का शिफ्ट होतो आहे ते. तर ॲक्च्युली कसं आहे ना, हे घर सोडायचं दुसरीकडे शिफ्ट व्हायचं याचे दोन कारणं आहेत. पहिलं तर एक मेजर कारण आहे, ते तुम्हाला सांगतो अगोदर की कसं आहे ना की 2 वर्ष अगोदर जेव्हा माझे पप्पा होते तेव्हा त्यांची खूप इच्छा होती की हे घर तोडून नॉट इन द सेन्स तोडून हे घर थोडं मोठं वाढवायचं. लाईक आता सध्या आमचं कौलारू आहे, बघा कौलारू घर आहे, तर आपण त्यांना चांगलं असं स्लॅप वगैरे टाकून गच्ची बिच्ची करायची, बाहेर मस्तपैकी एक काय म्हणतात त्याला बाहेर छानपैकी गच्ची काढायची म्हणजे पुढे पुढच्या साईडला. तिकडे पप्पांची इच्छा होती की मस्त टेबल खुर्ची लावून टाकून आपण मस्तपैकी सनसेट एन्जॉय करायचं, चहा वगैरे प्यायचं, संध्याकाळचा आनंद घ्यायचा, इन शॉर्ट अशी त्यांची खूप इच्छा होती. म्हणून ते त्या टायमाला म्हणजे जेव्हा ते वारले त्या टायमात ते गावी आले होते हे सर्व गोष्टी करायला. त्यांनी कॉन्ट्रॅक्टरला बोलवलं पण होतं, बोलणी झाली पण होती, पण दुर्दैव बघा ना की 8 दिवसांनी पप्पांचं असं झालं आणि पप्पा आम्हाला सोडून गेले. त्यांची ती इच्छा अपूर्ण राहिली. म्हणून आता ऑलमोस्ट 2 वर्ष झाले आहेत पप्पांना. म्हणून विचार करतो आहे की आता आपण ते काम सुरू करू आणि पप्पांची इच्छा ती पूर्ण करून घेऊ. म्हणजे पप्पा कुठेही असतील ना ते एकदम खुश असतील आणि वरून ते पाहत असतील, आहा माझं स्वप्न माझ्या बायकोनी माझ्या मुलांनी मुलींनी सुनेनी जावळीनी सर्वांनी संपूर्ण केलेलं आहे. म्हणून त्यांना आनंद देणं हे माझं पहिलं कर्तव्य त्यासाठी. आणि सेकंड पण आणि सेकंड कारण आहे ते पण तसं मेजरच आहे. आता कसं आहे ना, सध्या आमचं सिलिंग आहे ना थोडंसं असं फुगलं आहे. समजा आपण मुंबईमध्ये असो आणि तेव्हा नारळ वगैरे पडले आपल्या घरावर आणि लिकेज झालं आणि पाणी भरलं तर खूप प्रॉब्लेम होईल. त्याच्यामुळे त्यासाठीच आपण हे काम करतो आहे, म्हणजे आपण स्लॅब वगैरे टाकून गच्चीसं वगैरे करणार आहेत प्रॉपर त्यासाठी. ह्या गोष्टीला काय तर अराऊंड 3 ते 4 महिने जातील फॉर शुअर. म्हणून आपण दुसऱ्याकडे शिफ्ट होतो आहे, तिकडे आपण राहू. म्हणजे ॲक्च्युली मी आणि आई चालू आहे सध्या 20 तारखेला, आता बायको येईल पण तर आपण परत मुंबईला जाऊ आणि त्यांना परत पुन्हा आपण गावी येऊ ते फक्त मी आणि आईच येणार आहे. तर मी मोस्टली अपडाऊन करत राहीन, आई मोस्टली राहील, म्हणजे लक्षात ठेवायला कोणते असायला पाहिजे का काम कसं लक्षात ठेवलं तर कामं बरोबर होतात. म्हणून आपण दुसऱ्याकडे शिफ्ट होतो आहे. आता कुठच्या घरी शिफ्ट होणार ना ते तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये पाहायला मिळणार आहे. आणि मोस्टली उद्या किंवा परवा आपलं प्रॉपर काम सुरू होईल, स्लॅब टाकायचं वगैरे. कोर्स ते पण मी तुम्हाला पुढे ब्लॉगमध्ये दाखवत जाईन, स्टेप बाय स्टेप काम होईल तसे सर तुम्हाला पाहायला मिळणार आहे. आणि एंडिंगला तुम्हाला सांगेन किती खर्च आपल्याला या घरासाठी आला आहे. तो दमलो मंडळी दमलो, सामान एवढं हलवायचं म्हणजे तर खाऊ नसते या सिरियसली. दाखवतो आता आपण पाठचा स्टोरूममध्ये काय काय शिफ्ट केलं आहे ते बघा. स्टोरूममध्ये आपण पाठच्या स्टोरूममध्ये सर्व सामान आहे, छोटं मोठं तिकडे सर्व आहे. हे बघा इथे फ्रीज ठेवलेला आहे आपण, फ्रीज आणि हा आपला ड्रेसिंग टेबल होता बेडरूम मिळतो. यांच्या पाठी वॉशिंग मशीन आहे, ती बघा वॉशिंग मशीन. ह्या दरवाजा ओपन ठेवायचं, टेन्शन नाही. आणि आई ओपन ठेवायचं ना दागाई, ओपन यायला बरं पडेल, ओपन ठेवायचं आपल्याला. तर हा वाला सोफा आपण घेऊन जाणार तिकडे आपल्या त्या दुसऱ्या घरात. हा सोफा कम बेड आहे, सोफाला मस्त. आणि हा वाला बेड जो आहे मेन मास्टर बेडरूममधला हा बेड तो आपण दुकानात टाकायचा आहे. उघडून हा पूर्णपणे उघडतो त्यासाठी. तर मंडळी आता वेळ आली आहे की आपलं हे खुर्च्या म्हणा हे आपलं शोकेस म्हणा, एक मोठा सोफा होता तो आपला तिकडे गेला आहे, तिकडे ठेवला आपल्या घरामध्ये. आणि मग त्याच्यानंतर काढून झाला आहे का बघू दे. हां मग हे कबाट, हे फ्रेम्स वगैरे हे सर्व, ह्या इकडे मोठा आपला बेड होता तो त्यांनी अनफोल्ड केलेला आहे, तो बेड हे सामान हे सर्व. मग इकडचा हा झुला वगैरे हा फ्रेम वगैरे सर्व ना. मग त्यानंतर हा जो कबाट होता किचनचा कबाट जो वरती लागला होता हे सर्व आता आपण शिफ्ट करणार आहोत. तर हे सर्व आपण शिफ्ट करणार आहोत आपल्या दुकानातकडे, म्हणजे दुकाने नसून आपला गाळ आहे तिकडे सिनियर कॉलेजजवळच, तिकडे आपण थोडं शिफ्ट करणार आहोत. कारण तिकडे शिफ्ट केलं ना तर सेफ राहील ते, कारण इकडे पण पाठी ठेवायचं म्हटलं पाऊस कधीही पडतो परत खराब होतो, कारण आपलं जागा आहे तर कशाला आपण ते यूज नाही करत. आपण यूज केले बरी तर आपण तिकडे सर्व शिफ्ट करू. आता गाडी येईल आणि आपण तिकडे सर्व घेऊन जाऊ.
तर हा आपला गाळा आहे असा ओपन केलेला आहे आणि सामान सर्व तिकडे जाणार आहे. गाळा तरी बराच मोठा आहे. एक खेप झाली, दुसरी खेप मारूया. हे आपला शू रॅक. तर आपल्या कबाटामध्ये आपण हे उशी वगैरे जे आपले कपडे वगैरे होते ते आपण ठेवलेले आहेत. हे कबाट आपण बंद करू आता. तर मंडळी हे बघा, सामान आपलं सगळं दुकान ठेवलेलं आहे. कबाट इकडे, कबाट इकडे, किचनचं कबाट, झोपाळा वगैरे, अजून खुर्च्या आणि सर्व दरवाजे वगैरे. आता सामान आपलं सर्व झालेलं पॅक. चला मग मंडळी, व्लॉग संपायची वेळ आलेली आहे. तर तुम्हाला ह्या व्लॉगमध्ये आपलं घरचं आवराआवर शिफ्टिंग सामान पॅकिंग वगैरे दाखवलेलं आहे. अर्धं सामान आपण कुठे टाकलं आहे, अर्धं सामान आपण कुठे टाकलं आहे, म्हणजे अर्धं सामान आपण पार्टी स्टोरूममध्ये टाकलं आहे आणि अर्धं सामान आपण आपल्या गाळ्यामध्ये टाकलं आहे. हे सर्व तुम्हाला दाखवलेलं आहे. नेक्स्ट व्लॉगमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे की आपण दुसऱ्याच्या घरी म्हणजे कुठे शिफ्ट झालो आहे ते, आणि ते शिफ्टिंग वगैरे तिकडे घरचं पूर्ण आपण तिकडे कसं सेट केलं आहे सर्व तुम्हाला पुढे नेक्स्ट व्लॉगमध्ये पाहायला मिळणार आहे. तर तुम्हाला आपला हा व्लॉग कसा वाटला हे नक्कीच कमेंट करून सांगा. तुम्ही जे काय प्रतिक्रिया असेल ती प्लीज कमेंट बॉक्समध्ये उतरा. मग इंस्टाग्राम आय डी sandy_vila नक्कीच कनेक्ट व्हा. तर भेटू आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत खुश रहा आणि हसत रहा. बाय.